नमस्कार मैत्रिणींनो, सध्या पावसाळा चालू आहे. इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यामध्ये आपल्या घराचा मेंटेनन्स वाढतो. बाहेर ओलावा असतो, दमट वातावरण असतं आणि आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात ज्यावर त्या दमट हवेचा सतत परिणाम होत असतो आणि त्यामुळे घराचा मेंटेनन्स देखील वाढतो. आपल्या घरात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, म्हणजे काच, स्टील, लाकूड, क्रोम, लोखंड असेल तर या सगळ्या वस्तूंना सुस्थितीत ठेवण्याचं काम एक स्प्रे करतो, जो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा स्प्रे आपलं घर कसं मेंटेन करणार आहे, तो कसा वापरायचा आहे, पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात. दरवाजाच्या हिंजेस मधून येणारा हा करकर आवाज घालवण्यासाठी लुब्रिकेशनची गरज असते आणि WD-40 हा स्प्रे इथे लुब्रिकंटचं काम करतो. हिंजेसवरती हा स्प्रे केला की अगदी 2 मिनिटात आवाज गायब. सेफ्टी गेट्स पावसात सतत भिजत असतात आणि उघडणं बंद करणं यामुळे त्या गेट्सच्या हिंजेसमधलं लुब्रिकेशन कमी होतं आणि त्यातून तर जास्तच आवाज येतो. त्यामुळे या दिवसात हा स्प्रे हिंजेसवरती नेहमी मारला तर त्यातून आवाज येणारच नाही. आपले जॅकेट्स, रेनकोट्स किंवा अगदी साधी बॅगची झिप असेल तर त्यांच्या सततच्या वापरामुळे त्यातला जो स्मूथनेस असतो तो कमी होऊन जातो आणि झिप अशी मध्ये मध्ये अडकते. तर अशी अडकलेली झिप पुन्हा स्मूथली वर्क करण्यासाठी त्या झिपवर WD-40 स्प्रे करायचा, म्हणजे ती झिप अगदी स्मूथली काम करते. लोखंडाचे असे घरातले टूल्स असोत किंवा गार्डन मधले, पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे त्याच्यावरती गंज चढतो तर तो देखील या WD-40 मुळे अगदी झटपट क्लीन करता येतो. आणि मधून अधून हा स्प्रे जर केलात तर अशा टूल्स वरती गंज चढतच नाही. स्लायडिंग विंडोजचे चॅनल्स, यामध्ये बऱ्याचदा कचरा गेल्यामुळे किंवा बऱ्याचदा गंज चढल्यामुळे ते व्यवस्थित सरकत नाहीत, मध्येच अडकतात. मग आपल्याला उघडताना बंद करताना खूप जोर लावावा लागतो. तर अशा वेळेस ते स्मूथली मूव्ह करण्यासाठी इथे देखील WD-40 खूप उपयोगाला येतो. स्प्रे केल्यानंतर चॅनल्स अगदी व्यवस्थित 2 मिनिटातच मूव्ह होतात. उघडताना बंद करताना आधी सारखा फोर्स लावावा लागत नाही. लेदरचे शूज किंवा कोणतीही वस्तू कालांतराने डल दिसायला लागतात, त्याच्यावरची शाईन जाते तर झटपट शाईन आणण्यासाठी, चमकवण्यासाठी WD-40 स्प्रे करा आणि एखाद्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्या. शूज एकदम नव्यासारखे दिसायला लागतात. दोन्ही शू मधला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. कोणतंही उडणचं फर्निचर किंवा दरवाजे सततच्या वापरामुळे त्यावरची शाईन कमी होत जाते तर दरवेळी पॉलिश करत बसण्यापेक्षा इथे देखील WD-40 उपयोगात येते. वाईड स्प्रे असल्यामुळे कितीही मोठं फर्निचर असलं तरी देखील झटपट स्प्रे करता येते. स्प्रे केल्यानंतर संपूर्ण डोअर एखाद्या नॅपकिनने पुसून घ्यायचं तर पहा, दरवाजावर झटपट शाईन देखील आली. बिफोर आणि आफ्टर रिझल्ट इथे तुम्ही पाहू शकता. रोज स्वयंपाक करताना गॅसवरती सांडामांड होते. मग व्यवस्थित स्वच्छ जर नाही झालं तर हे जे सांडलेलं अन्न असतं ते तिथेच करपतं आणि आपल्या गॅसवरती असे काळे डाग पडतात. मग हे असे करपलेले डाग लवकर निघत नाहीत तर ते झटपट स्वच्छ करण्यासाठी WD-40 स्प्रे करायचा. 5 ते 10 मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर घासणीच्या साह्याने स्वच्छ करायचं. तारेची घासणी घेतली तर फारच उत्तम. जे काही करपलेलं चिकटलेलं असेल ना ते या पद्धतीने झटपट स्वच्छ होतं. आता मी या प्लेट्स व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलेल्या आहेत, आता धुवूनही घेते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते. तर पहा, अगदी स्वच्छ झालेल्या आहेत या प्लेट, पण थोडासा ऑइलीनेस याच्यावरती आहे. तो घालवण्यासाठी डिश वॉशिंग जेल मी यावरती टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ घासून घेणार आहे. घासल्यानंतर पुन्हा एकदा आता या प्लेट्स आपण स्वच्छ धुवून घेऊयात
आणि आता तुम्ही रिझल्ट पाहाल तर जे काही काळं साठलेलं होतं ते संपूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे आणि प्लेट्स एकदम स्वच्छ. गंज चढल्यामुळे आपले हे जे स्क्रू असतात ते व्यवस्थित निघत नाहीत, खूप टाईट होतात, मग आपल्याला ते काढण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. मग यावेळेस जर तुम्ही यावरती WD-40 स्प्रे केला की फक्त एक 5 ते 10 मिनिटं थांबायचंय आणि हे स्क्रू लूज होतात आणि लगेचच निघतात देखील. तर अशा पद्धतीने कोणताही स्क्रू टाईट झाला असेल तर WD-40 वापराने तो लगेचच लूजही होतो. कितीही स्वच्छ केलं तरीही नळावर क्षारांचे डाग वरचेवर पडतच राहतात. मग दरवेळेस स्वच्छ करण्यासाठी लिंबू सोडा वापरण्यापेक्षा WD-40 इथे झटपट काम करतो. अशा नळांवरती हा स्प्रे करायचा आणि 2 मिनिटांनी एका स्वच्छ नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचं. इथे अजिबात घासायची सुद्धा गरज नाही, फक्त पुसून जरी घेतलं ना तरी आपले नळ हे लगेचच चमकतात. दरवाजाचे जे लॉक असतात ते देखील आतल्या साईडने गंजतात, त्यामुळे की कितीही फिरवली तरी सुद्धा ते ओपन होत नाहीत. तर अशा वेळेस WD-40 त्या लॉक मध्ये जर स्प्रे केलं तर त्यातला जो चढलेला गंज असतो तो रिमूव्ह होतो आणि हे लॉक व्यवस्थित काम करतात. सतत सायकलचा वापर असेल तर त्याच्या चेन मधलं लुब्रिकेशन कमी होतं आणि आपली सायकल व्यवस्थित रन होत नाही. तर अशा वेळेस वरचेवर WD-40 त्याच्या चेन वरती स्प्रे करायचं. चेनला व्यवस्थित लुब्रिकेशन मिळाल्यामुळे आपली सायकल देखील जोरात पळेल. गाडीच्या चाकांना जे रिम असतं ते स्टीलचं असतं, मेटलचं असतं, तर ते देखील खराब होतं. झटपट स्वच्छ करण्यासाठी WD-40 स्प्रे करायचा आणि पुसून घ्यायचं, हे रिम देखील झटपट स्वच्छ होतात. ओलसरपणामुळे गार्डन मधल्या कुंड्यांच्या खाली बग्स ग्रो होतात किंवा छोटे छोटे किडे म्हणा किंवा आळ्या म्हणा त्या ग्रो होतात आणि त्याचा त्रास आपल्यालाही होतो तसाच तो झाडांनाही होतो. तर हे बग्स ग्रो होऊ नयेत किंवा झाले असतील तर ते मरून जावेत यासाठी कुंड्यांच्या खाली प्लेट्स वरती किंवा अगदी आपल्या कुंडीवरती असं WD-40 स्प्रे करायचा. याच्या वासामुळे हे बग्स मरून जातात आणि पुन्हा तयार देखील होत नाहीत, त्यामुळे आपल्या कुंड्या अगदी स्वच्छ सुस्थितीत राहतात. तर मैत्रिणींनो, बहुउपयोगी असा WD-40 स्प्रे आपल्या घरामध्ये असायलाच हवा, नाही का? तर हा स्प्रे खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा.